आज आपण या व्हिडिओ मध्ये SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि ICICI बँकेच्या खातेदारांसाठी AMB बाबतीत एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI किंवा HDFC बँकेत तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बँकेत खाते उघडल्यावर राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने खातेधारकांना अनेक सेवा आणि सुविधा दिल्या जातात, पण या सुविधांचा लाभ घेण्याकरिता खातेदारांना काही अटी व नियमांचे पालन करावे लागते. कोणत्याही बँकेत अकाउंट उघडल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये मिनिमम अवरेज बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. MAB म्हणजेच मिनिमम अवरेज बॅलन्स तुमच्या बँकेने निश्चित केलेली शिल्लक खात्यात ठेवलीच पाहिजे. ही शिल्लक राखता न आल्यास, अर्थात तुम्हाला बँकेने ठरवून दिलेली कमीत कमी रक्कम खात्यात ठेवावीच लागते, म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवावाच लागतो, अन्यथा बँकेकडून दंड आकारला जातो. प्रत्येक बँक मिनिमम बॅलन्स ठरवते. खातेदाराला नेहमी आपल्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक असते. बँका स्वतःची निश्चित सरासरी किमान शिल्लक ठरवलेली असते, मात्र काही बँकांची मर्यादा समान आहे तर काहींची वेगळी आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, HDFC बँक आणि ICICI बँक यांच्या खातेदारांना मिनिमम बॅलन्स किती ठेवावे लागते ते पाहूया. आता नंबर एक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेत किती मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. SBI बँकेच्या बचत खात्यात मिनिमम एव्हरेज बॅलन्स किती ठेवावे हे तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून आहे. भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातील शिल्लक मर्यादा म्हणजेच मिनिमम बॅलन्सची मर्यादा शहरानुसार 1,000 रुपयांपासून ते 3,000 रुपयांपर्यंत आहे. तुमचे बँक खाते मोठ्या शहरात म्हणजे मेट्रो सिटी मध्ये असेल तर मिनिमम बॅलन्स मर्यादा 3,000 रुपये आहे, म्हणजेच तुम्हाला 3,000 रुपये खात्यात शिल्लक ठेवावीच लागेल, अन्यथा तुमच्याकडून दंड आकारला जातो. जर का तुमचे बँक खाते निमशहरी भागातील SBI शाखेत असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यात 2,000 रुपये बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. आणि तुमचे खाते ग्रामीण भागातील SBI शाखेत असेल तर तुमच्या खात्यात 1,000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवाच लागतो, अन्यथा दंड भरावा लागतो. नंबर दोन, ICICI बँकेच्या खातेदारांना मिनिमम बॅलन्सची मर्यादा. ICICI बँकेची मिनिमम बॅलन्सची मर्यादा तुमच्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून असते. मोठ्या शहरामध्ये 10,000 रुपये, त्याचवेळी निमशहरी भागात कमीत कमी 5,000 रुपये खात्यात शिल्लक ठेवावीच लागते, तर ग्रामीण भागातील खातेदारांना 2,500 रुपयांची मर्यादा आहे. म्हणजेच 2,500 रुपये ग्रामीण भागातील खातेदारांना आपल्या खात्यात ठेवावेच लागतात. नंबर तीन, HDFC बँकेची मिनिमम बॅलन्स मर्यादा. HDFC बँकेत मिनिमम बॅलन्सची मर्यादा ही ICICI बँकेप्रमाणेच आहे. शहरी भागात बचत खातेदारांना 10,000 रुपये बॅलन्स खात्यात ठेवावे लागते, तर निमशहरी भागात 5,000 रुपये कमीत कमी खात्यात ठेवावे लागतात, तर ग्रामीण भागातील HDFC ग्राहकांना 2,500 रुपये बॅलन्स खात्यात ठेवावा लागतो, अन्यथा दंड भरावा लागू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.